सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे फसवणूक इथल्या व्यक्तीची होते पण फसवणारा हा कुठेतरी वेगळ्या राज्यात बसलेला असतो कधी वेगळ्या देशात बसलेला असतो याला कुठलं ज्युरिसडिक्शन राहिलेलं नाही आहे मागच्या काळामध्ये आपल्या पोलिसांनी या संदर्भात चांगली कारवाई केली आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोन ॲप हे त्या ठिकाणी तयार झाले आहेत आपल्या सायबर युनिटने एक सायबर वॉच अशा प्रकारचं त्या ठिकाणी छोटं युनिट तयार केलं आहे या युनिटने स्वत अशा प्रकारचे ऍप शोधून काढले आहेत आणि त्या ऍपवर कारवाई केलेली आहे यातले काही ऍप हे नेपाळमधनं चालत आहे त्याप्रमाणे आता आपण केंद्र सरकारलाही कळवलं आहे आणि सोबत तिथले जे नेपाळमधले डी आय जी आहेत त्यांच्याशीही आपण थेट संवाद साधलेला आहे कारण मोठ्या प्रमाणात चायनीज ॲप लोनच्या याचे कॉल सेंटर्स हे देखील नेपाळमध्ये काही प्रमाणात चालवले जात आहेत आणि तिथनं आपल्या लोकांना अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं आकृष्ट केलं जातं आणि मग त्यांच्याकडनं हे लोन ऍप डाउनलोड करून असं भासवलं हो जातं की तुम्ही आता रजिस्ट्रेशनचे पैसे भरा मग तुम्ही आ, मार्जिन मनीचे पैसे भरा आणि ते पैसे भरल्याबरोबर ते पैसे गायब होतात हे पैसे तात्काळ एखाद्या वॅलेटमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर केले जातात अशा प्रकारच्या अनेक वॅलेटवर देखील आपल्या सायबर सेलनी कारवाई केली जो जो तीन साडेतीन कोटी रुपये जे वॅलेटच्या थ्रू ट्रान्सफर होणार होते ते देखील या ठिकाणी थांबवण्यात आले आहेत आणि म्हणून हा विभाग अधिक स्ट्रेंदन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत ती जी काही इमारत एम एम आर डी ए सायबर पोलीस स्टेशनकरता दिली होती त्यातल्या सहाव्या मजल्यावर ईस्टचं आपलं युनिट आहे इक्विपमेंट मात्र आता तिथे सगळे आधुनिक आपण दिलेले आहेत कुठलेही आपले जुने इक्विपमेंट नाही आहेत सगळे आता दोन हजार बावीसमध्येच खरेदी केलेले इक्विपमेंट्स आहेत आणि या युनिटला स्ट्रेंदन करण्याकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल ती आपण करू मागच्या काळात चौतीस आपण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सायबर आणि फॉरेन्सिक लॅब्स या सुरू केलेल्या आहेत आणि मॅन पॉवर ट्रेनिंगचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे मी आता परदेशातल्या अनेक युनिट्सला बघितलं तर त्या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट वगैरे सारखे जे मोठ्या कंपनीज असतात पोलीस विभाग त्यांना हे सगळं आउटसोर्स करतो आणि त्यांच्या जो इतक्या कॅपेबिलिटीज आहेत की त्या कॅपेबिलिटीजमुळे ते हे जे काही सायबर चोर आहेत किंवा सायबर गुन्हेगार आहेत त्यांच्या वनस्टेपहेड असतात आणि म्हणून अशाही प्रकारचा विचार आप हा आपल्याला काही प्रमाणात आउटसोर्सिंगचा करावा लागेल कारण संपूर्ण सायबर सुरक्षेच्या संदर्भात आपण अतिशय स्ट्रेन हा सगळा विभाग करून कशा प्रकारे आपल्याला हे कमी करता येतील हाही प्रयत्न येत्या काळात आपण करणार आहोत यासोबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीची देखील आवश्यकता आहे कारण सामान्य माणूस याच्यात फसतो आहे आणि म्हणून मी आज विभागाला हे देखील सांगितलं आहे की विशेषतः सोशल मीडिया डिजिटल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्या माध्यमांवर आपण एक मॅसिव्ह कॅम्पेन आता केला पाहिजे ऍप्सच्या विरुद्ध केला पाहिजे वेगवेगळ्या साईट्सच्या विरुद्ध केला पाहिजे लोन्सच्या विरुद्ध केला पाहिजे आता केंद्र सरकारने सगळ्या बँकांना आणि इन्शुरन्स कंपन्यांना देखील अतिशय कडक निर्देश दिले आहेत की या संदर्भात तुम्ही कारवाई करा आणि आता फॉर्च्युनेटली केंद्र सरकारने एक सिंगल फोन नंबरवर या प्रकारच्या सगळ्या बँकांना जोडलेला आहे त्यामुळे नॉर्मली काय होतं की एखादा फ्रॉड झाला आणि तो लगेच रिपोर्ट झाला तर ते जे गेलेले पैसे आहेत ते कुठे गेले तिथे थांबवता येतात पण त्यात जर एक एक दिवस गेला दोन दिवस गेले तर मात्र हे पैसे आपल्याला परत कधीच मिळत नाहीत आणि म्हणून त्याही दृष्टीने केंद्र सरकारने जी व्यवस्था उभी केली आहे त्या व्यवस्थेशी आपलं राज्य कसं जोडून घेता येईल जोडलेलंच आहोत पण आपल्याला अधिक डायनामिकली कसं जोडून घेता येईल हाही प्रयत्न आम्ही या निमित्ताने करणार आहोत आपल्याला विभाग आउटसोर्स करायचा नाही फक्त सेवा घ्यायची आहे उदाहरणादाखल आपला संपूर्ण पासपोर्ट विभाग जो आहे हा कम्प्लीट आउटसोर्स केला टी सी एस ला टी सी एस कडनं आपण सेवा घेतो टेक्नॉलॉजीची सगळी सेवा टी सी एस देत आणि कोणाला पासपोर्ट इश्यू करायचा आणि कोणाला नाही करायचा हे मात्र सरकार ठरवतं तशा प्रकारेच आपल्याला म्हणजे आपला विभाग आउटसोर्स करायचा नाही अत्याधुनिक अशा प्रकारची सेवा आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची मग एक उदाहरण आपल्याला सांगतो की Uh, मी स्वतः मायक्रोसॉफ्टच्या uh, मुख्य कार्यालयात अमेरिकेला गेलो होतो आणि त्यावेळेस त्यांची जी काही uh, यंत्रणा आहे त्या ठिकाणी ती बघायचं मला ट्रॅकिंग यंत्रणा आणि त्यावेळेस ते दाखवत होते की जगभरामध्ये किती हल्ले होत आहे आणि मायक्रोसॉफ्टचं जिथे जिथे ते हल्ले परतवण्याचं काम त्यांचं आहे त्यावेळी भारतामध्येही प्रत्येक तीन सेकंदाला एक हल्ला होत होता सायबर हल्ला आणि तो ते परतवत होते कारण ते त्यांचं काम आहे सो याच्यामध्ये आपण फक्त टेक्नॉलॉजी कडनं टेक्नॉलॉजी जसं आपण टी सी कडनं टेक्नॉलॉजी घेऊन त्यांना आउटसोर्स केलाय तेवढ्यापुरतच आउटसोर्स करू आणि आता एक आ, माने भाई एक फार चांगली गोष्ट अशी झाली आहे की आता डेटा सॉवरेंटीचा कायदा हा आपल्या देशात आहे अमेरिकेत जगाने मान्य केला आहे आता आपण पब्लिक क्लाउडवर जातो पब्लिक वर गेल्यानंतर पब्लिक क्लाउड वापरत असताना त्याचा डेटा आपला असतो आणि तो जर डेटा मिसयूज केला तर त्याच्यावर क्रिमिनल ॲक्शन घेता येते आणि त्याच्याकडनं पेनॉल्टी घेता येते तर आता हा डेटा सवरेटीचा सा कायदा आपल्याकडे असल्यामुळे अशा प्रकारे जेव्हा आपण आउटसोर्स एखादी गोष्ट करतो त्यावेळेस त्या डेटावर जरी प्रोव्हायडर तो असला तरी देखील डेटा आपला असतो त्याच्यावर हक्कपूर्ण आपला असतो आणि म्हणून याच्यामध्ये ये अडचण येणार नाही तथापि आपण जी शंका व्यक्त केली आहे त्याची पूर्ण काळजी अशा प्रकारचा निर्णय करताना आपल्याला घेता येईल एवढाच करता हा निर्णय आपल्याला घ्यायचा आपल्याला आपली शासकीय पद्धती माहिती आहे आपण पदनिर्मिती करू मग चार लोक आपण आय टी समजणारे घेऊ मग हे आय टी समजणारे लोक दोन वर्षात ऑप्सिलिट होतात कारण दर दोन वर्षांनी पूर्ण टेक्नॉलॉजी बदलते आणि बदलल्यानंतर त्यांना जर अपग्रेडेशन करायचं सांगितलं तर आपणच सगळे इथे की आता या वयात त्यांनी परीक्षा द्यायची की म्हणजे मी पण असलो विरोधी पक्ष तर मी हेच म्हणणार आहे आणि म्हणून हे आउटसोर्सिंगचं जे मॉडेल आहे टेक्नॉलॉजी पुरतं आणि टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट पुरतं बाकी सॉवरी आपली असणार आहे विभाग आपला असणार आहे आलेल्या माहितीचं प्रोसेसिंग आपलं असणार आहे आणि आलेल्या माहितीची मालकी देखील आपली असते आय जी सायबर एक महत्वाचीच पोस्ट आहे आणि आज अनेक वेळा लोकांना ती साईड पोस्टिंग का करता वाटते की खाली आपण त्याचं जे खालपर्यंत स्ट्रक्चर तयार करायला पाहिजे ते केलं नाही त्यामुळे आय जी सायबरला जे रेग्युलर काम ते आहे त्या अजून नाहीये म्हणजे आहे बरंच काम पण एक स्ट्रक्चर्ड काम जे आहे ते काम नाही तर ते आपण निश्चितपणे स्ट्रक्चर्ड काम देऊन आणि बाबा इथला व्यक्ती जो आहे तो महत्वाचा आहे त्याला पुढे चांगलं पोस्टिंग मिळेल अशा प्रकारची जी काही व्यवस्था केली पाहिजे आरबीआय सोबतची जी काही बैठक आपली होते याच्या संदर्भातला आढावा मी स्वतः घेईन आणि त्यात काय काय झालं ते आपण बघू कुठल्याही कंपनीच्या नावानं दुसऱ्यांनी करण्याच्याऐवजी थेट आपण ज्या वेळेस अशा प्रकारे सर्व्हिस प्रोव्हाइडर घेऊ त्यात अटच आपण हे टाकू की ओरिजिनल कंपनी त्या ठिकाणी आली पाहिजे कंपनीशी टायप चढणार नाही आज आपल्याकडे सर्व प्रकारचे इंटेलिजन्स युनिट आहेत पण सायबर इंटेलिजन्स युनिट अजून आपल्याकडे नाही आहे आपण साधारणपणे ट्रॅकिंग करतोय आज आपले चार पाच लोक हे रेग्युलर ट्रॅक करतात चांगल्या प्रकारे ट्रॅक करतात ते वेबसाईट ट्रॅक करतात सोशल मीडिया ट्रॅक करतात पण सायबर इंटेलिजन्स युनिट हे याकरता महत्वाचं आहे की फ्रॉड रोज वाढताय येत्या काळामध्ये हे जे काही स्ट्रीटवरचे गुन्हे आहेत हे कमी होणार आहेत ते संपणार आहेत आणि व्हाईट कॉलर गुन्हे आणि सायबर गुन्हे हेच वाढणार आहे त्यामुळे सायबर इंटेलिजन्स युनिट हे निश्चितपणे राज्य सरकार तयार करेल हे मी या ठिकाणी आश्वासित करतो खूप इन्व्हेस्टमेंट करून लोक अशा प्रकारचे सिनेमे तयार, तयार करतात किंवा सिरियल्स तयार करतात किंवा कुठलं एखादं चांगलं त्या ठिकाणी पिक्चर तयार करतात आणि पायरसीमुळे त्यांना त्याच्यावरचा जो काही परतावा आहे तो परतावा मिळत नाही आता नुकतंच या संदर्भात काही अतिशय कडक कायदे केंद्र सरकारने देखील सुरू केलेले आहेत आणि त्याच्यामुळे काही प्रमाणात त्याच्यावर आळा बसलाय पण अजूनही नवनवीन शकल काढून ही पायरसी केली जाते आणि म्हणून जरूर आपण ज्या प्रकारे सूचना केली आहे तशा प्रकारच्या सूचना या आपल्या सायबर विभागालाही दिल्या जातील आणि ही पायरसी जी आहे ही रोखण्याच्या संदर्भात कशा प्रकारे आपल्याला कारवाई करता येईल आवश्यकता असेल तर आपण आय जी सायबर यांना सांगून विशेषतः निर्मात्यांचा सा जो संघ आहे किंवा डिस्ट्रीब्युटर्सचा जो संघ आहे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना काय अपेक्षित आहे ते देखील आपण समजून घेऊ आणि तशा प्रकारचा जो काही निर्णय आहे तो निर्णय आपण करू मॅट्रिमोनियल साईट्सवर चुकीची माहिती टाकून आणि मग त्याच्यानंतर फसवणुकीचे बरेच प्रकार आपल्याकडे घडतात त्यामुळे याच्यामध्ये काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला तयार करावी लागेल आज माझ्यासमोर त्याचं मेकॅनिझम नाही आहे पण ते मेकॅनिझम कसं तयार करायचं याचा जरूर आपण विचार करू उदाहरणादाखल मॅट्रिमोनियल साईटवर एखाद्याची माहिती टाकत असताना त्या साईटने त्याच्याकडनं ॲफिडेव्हिट घेणं किंवा मी दिलेली माहिती खरी आहे आणि खोटी ठरल्यास तो गुन्हा कारण शेवटी खोटी माहिती देणं हा कायदेशीर गुन्हाच आहे तर त्याचं एक सेन्सटायझेशन असेल की बाबा आपण खोटं अॅफिडेव्हिट दिलं तर आपण अडचणीत येऊ शकतो अशा प्रकारच्या काय उपाययोजना करता येतील याचा निश्चित विचार केला जाईल मी आय जी <laughs> सायबर यांना या ठिकाणी असं सूचित करेन की त्यांनी या संदर्भात आत्ता काय व्यवस्था आहे आणि काय व्यवस्था केली पाहिजे जेणेकरून खोटी माहिती त्याच्यावर येणार नाही या संदर्भात उपाययोजना सुचवावी अशा प्रकारचे आदेश त्यांना देण्यात येईल